हरि ओम श्री राम संबंधी मी संगीता विरा जगताप मला उपासनिकांतामधून बोलते. माझ्या मुलाचं बी फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं होतं. डोनेशन भरपूर होतं. एम एस सी आय टीला मार्क कमी पडल्यामुळे कोरोना काळामध्ये डोनेशन शिक्षण पुरं झालं पोरांचं राहिलं म्हणून डोनेशन जास्त मागायला लागले मार्क कमी पडल्यामुळे. तर आपल्या पैसेच नव्हते आमच्याकडे डोनेशन भरायला. एकच दिवस राहिला होता ॲडमिशनचा. आता काय करायचं म्हणजे नाही का मुलाचं वर्ष व्हायला जायचं. आता काय करायचं मग आम्ही एक मध्यस्थी असं ओळखीने काढली. मध्यस्थींचा फोन नंबर घेतला आणि तिथे गेलो कॉलेजमध्ये. आणि नाही का ते पण चेअरमन पण जागा नसतात ना कॉलेजमध्ये. पण त्या दिवशी होते. मग तर ते म्हणले तुम्ही किती वर येतात डोनेशन. म्हणलं आमचे नाही का कोरोना काळामुळे खूप परिस्थिती आमची बिकट झाली. आमच्याकडे पैसेच नाही. त्यांचं डोनेशन होतं 1.5 लाख. तर म्हणले किती देतात तुम्ही. म्हणलं आम्ही 25 देऊ जास्त नाही देणार. तर त्यांनी लगेच त्याच्या मुलाचं नाही का मार्क लिस्ट बघितलंय. भरपूर मार्क चांगले होते पण फक्त एम एस सी आय टीला मार्क कमी पडल्यामुळे त्याचं डोनेशन भरावं लागत होतं. आणि नंतर मग ते म्हणले हा इंग्लिश मिडियम शिक्षण झालंय मुलाचं मार्क जास्त आहे. मग तर नाही का त्यांनी सगळं ते पाहिल्यानंतर ते पण त्यांना पण चांगलं वाटलं नाही का मुलगा हुशार वाटलं. मग त्यांनी आम्हाला फक्त म्हणले आम्ही म्हणलं किती भरता डोनेशन. म्हणलं आम्ही 25 वर नाही भरू शकत नाही का. 1.5 लाख डोनेशन 25 वर म्हणलं हो चालतंय. आणि त्यांनी सवलत पण दिली. 75,000 वर्षाची फी होती. म्हणून ती भरू आम्ही बप्पू कृपेने आम्हाला म्हणजे नाही का सगळं बप्पू नीट करून घेतलं. बप्पू कृपेने सगळं भरू व्यवस्थित झालं. आता मुलगा पहिलं वर्ष पूर्ण होऊन दुसऱ्या वर्ष पण होत आले त्याचं. आणि अभ्यास पण चांगला करतो. आणि बप्पू कृपा आम्ही कधीच विसरणार नाही. हरिओम श्रीराम अंबज्ञा.